नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सेलिब्रिटी न्यूज अँकर म्हणून आपल्या स्टुडिओत जी व्यक्ती आली आहे ती खरं तर कॉलेजच्या एकांकिकांपासूनच अभिनय आणि लेखनात कार्यरत आहे. सेल्फी सारखी अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म, एक बाकी एकाकी एकांकिका, वीर दौडले सात एकांकिकेचं दिग्दर्शन, हे सारं काही सुरू होतं. मात्र त्या व्यक्तीची घराघरात ओळख झाली ती रात्रीचं खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून. व्यक्तिरेखा साकारण्याचा अनोखा अंदाज, हटके संवाद फेक आणि भूमिकेला न्याय देणारा अभिनय, यामुळे या मालिकेतला पांडू तुमचा आमचा फेवरेट झाला. आता हाच पांडू गाव गाता गजाली या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो. लेखन आणि अभिनय अशी दुहेरी भूमिका साकारणारा एक हरहुन्नरी कलाकार आज तुम्हाला बातम्याही सांगणार आहे. स्वागत करूया अभिनेता लेखक दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचं. प्रल्हाद, खूप खूप स्वागत आहे तुमचं झी 24 स्टुडिओमध्ये. तुमच्याकडून बरंच काही ऐकायचं, बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, मात्र आज आधी आपण ऐकणार आहोत तुमच्याकडून ते म्हणजे बातम्या. पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या वातावरणात निर्मितीसाठी राज्यात फुटबॉल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या फुटबॉल महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. मुंबई जिमखान्यात विविध शाळांमधील विद्यार्थी, अंध मुले, मुंबईचे डबेवाले यासह विविध फुटबॉल फीवर वाढवण्यासाठीच तरुण शारीरिकदृष्ट्या समृद्ध होतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या महोत्सवाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार असल्याने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजणारे महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरणार आहे. जवळपास 10 लाख विद्यार्थी या महोत्सवाच्या निमित्तानं फुटबॉल खेळतील असा आशावाद व्यक्त केला जातो आहे. फिफा अंडर 17 वर्ल्ड कप हा पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय, आपल्या देशामध्ये होतोय आणि त्याला सपोर्ट करण्याकरता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री विनोद तावडे यांनी मिशन 1 मिलियन घोषित केलं आणि आमचे 10 लाख मुलं हे फुटबॉल खेळतील अशा प्रकारचं निर्णय झाला आणि आज त्याची सुरुवात होते आहे. अवघा महाराष्ट्र आज फुटबॉलमय झालेला आहे. ई गॅझेटचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा हे स्लोगन देत महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागाने आज आनंद आणि आरोग्यासाठी फुटबॉलचा उपक्रम ठरवला आणि अभूतपूर्व प्रतिसाद, म्हणजे पावसामध्ये प्रतिसाद कमी मिळेल असं वाटलं होतं तर उलट उत्साह वाढलेला आहे. महाराष्ट्रात पाऊस असूनसुद्धा ठरल्याप्रमाणे सर्व मैदानात आज विद्यार्थी यांनी फुटबॉल खेळणं सुरू केलं आहे. आणि जो आमचा उद्देश होता की हळूहळू मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट, TV पासनं थोडा वेळ का होईना मैदान आणलं पाहिजे, घाम गाळला पाहिजे आणि ते करण्यामध्ये आज एक मोठं पाऊल टाकलं आहे. पण अर्थात इथे थांबायचं नाही आहे, यापुढे सुद्धा सातत्याने असे उपक्रम क्रीडा विभागामार्फत आम्ही आयोजित करणार आहोत. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.